नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाइव महाराष्ट्र। औरंगाबाद वाढत्या गुन्हेगारीबद्दल न्यूज। औरंगाबाद शहरा शहरवासी यांची संतप्त प्रतिक्रिया। पुन्हा औरंगाबाद शहरामध्ये अमितेश कुमार यांच्यासारखेच अधिकारी पाहिजेत, अशी नागरिकांची म्हणणी। सी न्यूज लाइव महाराष्ट्र, राधेश्याम येवळे, औरंगाबाद। औरंगाबाद शहरामध्ये आज सर्व शहराला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे। देवगिरी कॉलेजच्या परिसरामध्ये त्या मुलीला त्या आरोपीने कॅफेमधून कब्रस्तानपर्यंत त्याने उडत नेलं आणि तिला तिच्यावरती चाकूने सपासप त्याने वार केले। त्यावेळी तिचा तिथे मृत्यू झाला आणि ती जागेवरती कोसळून पडली। हे सगळं घडत असताना मला हे म्हणायचं की मुलगी कॅफेपासून कब्रस्तानपर्यंत तो तिला आरोपी ओढत नेत होता, ती आयडाओढा करत होती। एकही व्यक्ती एकही समाजातील व्यक्तीने तिला तिच्या मदतीला कुणीही आलेल्या नाही आहे। या सर्व घटनेचा मी एक औरंगाबादकर म्हणून एक मुलगी म्हणून खरंच निषेध करते। निषेध करणं इतकी सुद्धा ही घटना नाही, मला हे वाटते की निषेधसुद्धा करावा तेवढा कमी आहे या घटनेचा। त्या पलीकडे मला जाऊन पोलीस प्रशासनाला हा प्रश्न विचारायचा आहे। आपण बघत आहोत दिवसेंदिवस गुन्हेगारीचं क्षेत्र औरंगाबादमध्ये खूप प्रमाणात वाढत आहे। तीन चार दिवस अगोदरच एका मुलीला रूमवरती नेऊन तिचा खून करण्यात आला। आज आपण बघितलं भर दिवसात कॉलेजच्या परिसरामध्ये जर ही घटना होत असेल तर हे कुठं औरंगाबाद शहराला किंवा आपल्या या ऐतिहासिक शहराला कुठेतरी शोभणारी गोष्ट नाही आहे। पोलीस प्रशासन आणि आपले जे पोलीस कमिशनर आहेत, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा, पोलीस यंत्रणा झोपा काढत आहेत का? कारण दिवसेंदिवस आपण बघत आहोत हे सत्र दिवसेंदिवस जास्त वाढत आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये अलीकडे हे प्रकार सर्रास होऊ लागले, म्हणजे पोलीस प्रशासनाचा धाक यांना राहिलेला नाही आहे, पोलीस प्रशासनाचा यांच्यावर रोचक नाही आहे। याचा अर्थ असा होतो की कुठल्या एखाद्या घटनेवरती पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई केली नसेल, त्यामुळे गुन्हेगारांना या गोष्टी किंवा गुन्हे करण्यासाठी चालना मिळते। पोलीस प्रशासनाकडून जर मुलींची सुरक्षा मुली जबाबदारी जर होत नसेल तर पोलीस प्रशासनाने आणि शासनाने आम्हा मुलींना शस्त्र परवाना द्यावा। आम्हा मुलींना शस्त्र परवाना देऊन आम्हाला म्हणजे आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करता येईल। मला असं वाटतंय आपल्या पोलीस कमिशनरांकडून जर औरंगाबाद शहराची जबाबदारी सांभाळणं होत नसेल तर त्यांनी ती जबाबदारी सोडून द्यावी। आणि औरंगाबाद शहराला मला असं वाटतंय की पुन्हा एकदा अमितेश कुमार यांची गरज आहे। कृपया पोलीस प्रशासनाने याकडे हे सर्व जे प्रकार दिवसेंदिवस घडत आहे, हे गुन्हेगारीचे सत्र जे सुरू आहे, महिला मुलींची सुरक्षा जर तुमच्याकडून होत नसेल, हा प्रश्न कुठेतरी तुम्ही सर्वांनी पोलीस प्रशासनानेच आणि प्रशासनाने सुद्धा त्यासोबतच जनतेने सुद्धा हे सगळे प्रकार कुठेतरी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। धन्यवाद। दीक्षा पवार, NSUI जिल्हा सचिव, औरंगाबाद शहर।